नवी मुंबई नेटवर्क। मुंबई के कुटुंब प्रमुख की भूमिका अख्तियार करते हुए ऐरोली के विधायक गणेश नाइक ने गणेश नाइक चैरिटेबल ट्रस्ट और भारतीय जनता पार्टी नवी मुंबई द्वारा चौथे चरण के तहत वार्ड क्रमांक 101 के सामाजिक कार्यकर्ता सुभाष गायकवाड़ और पूर्व नगर सेविका राजश्री कातकरी के माध्यम से कष्टकारियों और जरूरतमंदों में अनाज वितरण कार्यक्रम की शुरुआत की है। बता दें कि वार्ड क्रमांक 101 में ऐसे कई इलाके हैं जहां पर लॉकडाउन के कारण लोगों का जनजीवन अस्त व्यस्त हो चुका है। राहुल नगर उन्हीं में से एक इलाका है। राहुल नगर क्षेत्र में आज सुभाष गायकवाड़ और राजश्री कातकरी के माध्यम से अनाज वितरण कार्यक्रम की शुरुआत की गई। बता दें कि ये अनाज रूपी मदद अग्रोली गांव के जरूरतमंदों तक टाटा नगर एकता विहार नीलगिरी आयकर कॉलोनी जैसे क्षेत्रों के जरूरतमंदों और कष्टकारियों तक पहुंचाई जा रही है। इस दौरान सुभाष गायकवाड़ ने कहा कि घोर गरीब कष्टकारियों की मदद कर उनके चेहरे की खुशी देखकर जो आनंद है उसको बयान नहीं किया जा सकता। गणेश नाईक चैरिटेबल ट्रस्ट च्या वतीने आज या ठिकाणी धान्य वाटपाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला। खरच मला आज एवढा आनंद होतोय की ज्या तळागाळातील लोकांसाठी म्हणजे आज मी बघतोय या ठिकाणी प्रत्येक झोपडीमध्ये आज कामाला गेलं तर संध्याकाळी चूल पेटते आणि अशा लोकांपर्यंत आज आपण हे धान्य वाटप करतोय तर त्यांना एक त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद आज आपण पाहिला असेल या ठिकाणी। उन्होंने आगे कहा कि गए चार दिनों से चल रहे इस अभियान के तहत जरूरतमंदों तक अनाज का वितरण कर उनकी तरफ मदद का हाथ बढ़ाते हुए आधार देने की कोशिश की जा रही है। आम्ही आगरोली गाँव मध्ये म्हणजे त्या ठिकाणचे ग्रामस्थ असतील त्या ठिकाणचे भाडोत्री असतील परप्रांतीय असतील अशा प्रत्येक लोकांपर्यंत आम्ही हे धान्य पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण पाहिलं असेल की गेल्या चार दिवसापासून आमच्या जनसंपर्क कार्यालयामधून या धान्य वाटपाचा आम्ही कार्यक्रम राबवला। आपला हा प्रभाग अतिशय मोठा आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने अतिशय मोठा आहे। याच्यामध्ये टाटानगर असेल आगरोळी गाव असेल एकता विहार नीलगिरी राहुल नगर आणि आयकर कॉलनी हा अतिशय मोठा प्रभाग आहे आणि या ठिकाणी पोहोचणं थोडा वेळ जातोय परंतु आदरणीय दादांनी कुठेही या ठिकाणी काहीही कमी पडू दिलेलं नाही आहे। प्रत्येक घटकापर्यंत तुम्ही मला फक्त सांगा की या ठिकाणी बाबत कमी पडतंय त्या ठिकाणी मी सदैव उभा राहीन आणि दादांना आम्ही सांगितलं की दादा अशा अशा ठिकाणी एवढं या ठिकाणी कमी पडतोय आपण तर दादांनी त्या ठिकाणी लगेच आम्हाला सांगितलं तुम्ही आत्ताच्या आत्ता जा आणि त्या ठिकाणी ही मदत पोहोचवा। उन्होंने अपने नेता गणेश नाइक को कुटुंब प्रमुख की संज्ञा देते हुए कहा कि वह कोरोना काल में निडरता के साथ लोगों की सेवा में मैदान पर तैनात रहे जिसे देखकर उन्हें बेहद गर्व है। छाती ठोकपणे सांगेन की दादा हे नवी मुंबईचे कुटुंब प्रमुख आहेत कारण की आपण पाहता जसा हा कोविडचा काळ चालू झालेला आहे तसं सतत दर आठवड्याला दादा आयुक्तांशी भेटतायत आणि नवी मुंबईमध्ये कोरोनाचा एवढा हा संसर्ग वाढलेला असताना दादांनी कधीही आपल्या तब्येतीची तमा न बाळगता त्या ठिकाणी स्वतः गेले त्या ठिकाणी जनतेचे प्रश्न विचारून त्यांनी आयुक्तांपर्यंत त्याचा पाठपुरावा केला आणि त्यांनी आपल्या आमदार निधीतून या ठिकाणी ऑक्सिजन प्लांटसाठी मदत केली आणि वेळोवेळी त्या आयुक्तांना दर आठवड्याला वेगवेगळ्या सूचना करत असतात। आज दादांनी पूर्ण नवी मुंबईमध्ये वॅक्सिनेशनसाठी आपल्या नवी मुंबईने पुढाकार घेऊन जे काही प्रायव्हेट हॉस्पिटलला ज्या 25% वॅक्सिन जातात त्या स्वतः आपण विकत घेऊन आपण प्रत्येक गोरगरीब जनतेपर्यंत त्या वॅक्सिन फ्रीमध्ये द्याव्यात यासाठी दादांनी प्रयत्न केलेला आहे। आज आपल्या नवी मुंबईमध्ये प्रत्येक महानगरपालिकेच्या शाळेमध्ये हे वॅक्सिन सेंटर चालू आहे आणि याचा पूर्णपणे खऱ्या अर्थाने दादांनी पाठपुरावा केला त्यामुळे आदरणीय आयुक्त साहेबांचेही मी आभार व्यक्त करेन की त्यांनी या ठिकाणी त्या गोष्टीला प्रतिसाद दिला।
इस अवसर पर पूर्व नगर सेविका राजेश्री कातकरी ने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए कहा कि मुझे अपने नेता गणेश नायक का अभिमान और गर्व है, जिन्हें घोर गरीबों की परेशानियों का एहसास है। आदरणीय गणेश जी नायक साहेबांच्या माध्यमातून हा जवळजवळ चौथा टप्पा आहे, जे खरोखरच गरज गरजूवंत आहे, त्यांनी खरोखरच लाभ उठवलेला आहे याचा। आणि दादा तर अशा कोविडच्या काळात स्वतः आयुक्तांच्या भेटी घेऊन खरोखरच जनतेची समस्या सोडवत आहेत। आम्हाला अभिमान आहे अशा नेत्यांचा की त्यांना खरोखरच गोरगरिबांची जाण आहे। राहुल नगरमध्ये वाटप करत असताना आम्हाला खरोखरच अभिमान दादांचा वाटतो की असे नेता आम्हाला लाभलेले आहेत। वहीं स्थानिक ने भी गणेश नायक के माध्यम से सुभाष गायकवाड़ द्वारा पहुंचाई गई मदद और सेवा पर उनका आभार व्यक्त किया। कोविडच्या काळात भरपूर लोकांचे काम सुटलेले आहेत, घरकाम करणारे महिला आहेत त्यांना कामाला जाता आले नाही, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता। अशा काळात गणेश नायक साहेब व सुभाजी साहेब व गायकवाड साहेब यांच्यातर्फे आज राहुल नगर येथे राशन वाटप करण्यात आले, त्याच्यामुळे काही ना काही फुलाची पाकळे ह्यांनी आम्हाला पोहोचल्याबद्दल सगळे राहुल नगर वाशियातर्फे त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो। ब्युरो रिपोर्ट, नवी मिनिट वर्क।